न्यायालयाने काँग्रेस पक्षाचे नेते खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर त्याचे संपूर्ण भारतभर पडसाद उमटले. आज मंचर या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने भाजप पक्षाचा निषेध करण्यात आलाय. खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा हात असून अशा पद्धतीने लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते. हे लोकशाहीला घातक असून सर्वसामान्य जनतेसाठी भारतीय जनता पक्ष काम करत नसून भारतीय जनता पक्ष फक्त राजकारण करतं आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळी महाविकास आघाडीच्या नेते व कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भारतीय जनता पार्टीचा निषेध करत घोषणाबाजीही करण्यात आली. भारतीय जनता पार्टीने राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली हे लोकशाहीला काळीमा फासणारं अत्यंत घाणेरडं काम असल्याचंही यावेळी नेत्यांकडून बोलण्यात आलं. खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर महाविकास आघाडीने एकत्र येत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा निषेध व्यक्त केला आहे. मंचर या ठिकाणी देखील आज भारतीय जनता पार्टीचा निषेध महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अविनाश रहाणे तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश भोर, भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य विवेक वळसे पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आंबेगाव तालुका अध्यक्ष हिंगे तसेच काँग्रेस नेते राजू इनामदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला शिवसेना प्रमुख आंबेगाव तालुका सुरेखा निगोट यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, मंचर. पवन खेडे यांना पकडलं, पकडल्यानंतर अदालत चाललेले होते न्यायमूर्ती चंद्रचूड साहेबांचे. चंद्रचूड साहेबांची ही गोष्ट लक्षात आल्यानंतर काका त्यांनी स्पेशल अदालत बोलवली आणि ज्या पद्धतीनं पवन खेडा यांना अटक केली,